नमस्कार, मॅक्स मार्क्स फेजू लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज चर्चा करणार आहोत युवा नेते आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा या संदर्भात. जन आशीर्वाद यात्रा जी आहे ही महाराष्ट्रातनं सुरुवात झालेली आहे, खास करून उत्तर महाराष्ट्रातनं ही यात्रा सुरू झाली. उत्तर महाराष्ट्रातल्या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या आणि शिवसेनेचाही खास करून बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातनं सुरू झाले आणि ह्या जळगाव जिल्ह्यातनं पाचोरा या शहरातनं सुरू झाली. ग्रामीण भाग आहे तिथनं ही यात्रा सुरुवात झाली आहे. ह्या यात्रेमध्येचा उद्देश जो आहे आदित्य ठाकरे यांचा, तसंच खास करून शिवसेनेचा, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणं शिवसेनेनं मला वाटतं हे धोरण ठेवलेलं आहे. आणि कदाचित भाजपला शह देण्याचाही हा त्यांचा प्रयत्न आहे, कारण विरोधक पाहिजे त्या प्रमाणात एवढे प्रभावी ठरले नाहीत. म्हणून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे, मुख्यमंत्री कोण असावा म्हणून. सुरुवात तर शिवसेनेने केली, उद्धव ठाकरे यांनी कदाचित स्पष्टपणे कुठल्याही ह्याच्यात भाष्य केलं नाही. जिथे जिथे भगवा आहे तिथे भगवा अजून उच्च नेण्यासाठी, जिथे भगवा नसेल तिथे भगवा बुलंदपणे फडकवण्यासाठी ही यात्रा मी घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, खास करून शिवसेना प्रमुख, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट घोषणा केली होती की मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही आहे. तोच कित्ता जो आहेत किंवा त्यालाच अनुसरून उद्धव ठाकरे यांनीही कुठलीही निवडणूक लढवली नाही, कदाचित भविष्यात लढवणार नाही. मात्र मुख्यमंत्री जर व्हायचं असेल आदित्य ठाकरे यांना, तर मात्र निश्चितच त्यांना निवडणूक लढावं लागेल. कदाचित त्याप्रमाणे त्यांची वाटचाली सुरू झाली असे संकेत मिळत आहे की आदित्य ठाकरे हे निश्चित निवडणूक लढवतील. कारण त्यांनाही प्रश्न विचारला, जनसंवाद यात्रेमध्ये ह्या आशीर्वाद यात्रेमध्ये प्रश्न विचारला गेला की तुम्ही हे मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढवणार का. ते निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होईल, निवडणुकीच्या अगोदर जेव्हा जागा वाटपवतील तेव्हा स्पष्ट होईल असं ते म्हटलेत. खास करून ही जनसंवाद यात्रा जी असते ही जनसंवाद यात्रा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपले संवाद साधण्यासाठी असते. तर तुम्ही मागे जर 2019 विधानसभा जर बघितली आंध्र प्रदेशची, जगमोहन रेड्डी ज्या विद्यमान मुख्यमंत्री आंध्र प्रदेश झाले आहेत यांनी जनसंवाद यात्रा काढून शेकडो किलोमीटर लोकांपर्यंत जाऊन त्यांनी ती यात्रा काढली आणि चंद्रबाबू नायडू यांचं सरकार हे उलथून लावलं होतं, त्याचा फायदा त्यांना झाला होता आणि जगमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री पदावर पोहोचले. त्याचप्रकारे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांची ही रणनीती असेल आणि म्हणून तर त्यांनी आदित्य ठाकरे युवा नेते आहेत, लोकांमध्ये पोहोचणारे आहेत. त्यांनी लोकसभेतही अनेक कार्यक्रम घेतले होते आणि संवाद साधला होता आणि त्यांनी असं म्हटलं की मी कुठलेही पदाचा लालसा घेऊन ही जन आशीर्वाद यात्रा काढत नाही आहे. ही जन आशीर्वाद यात्रा जी आहे ही लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. लोकसभेला आम्हाला भरभरून मतदान शिवसेनेला केले, त्यांचा मी त्यांचं ऋणी ऋण फेडण्यासाठी आलो आहे, ह्या लोकांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे आणि ज्यांनी मतं दिली नाही आहेत त्यांचाही मी आभार मानायला आलो आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र पुढे ते असे म्हणतात की भाजप आणि शिवसेना हे सत्तेत जरी आले तरी शिवसेना निश्चित मोठा वाटा असेल असं त्यांनी म्हटलं आहे. जर याच्यात आपण जर विचार जर केला तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अंतर्गत कोल्ड वॉर निश्चितच मुख्यमंत्री पदावरून आहे. समसमान वाटा जर जागा जर बघितल्या, समसमान वाटा जर आल्या तर शिवसेनेचे तेवढंच मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. खास करून भाजपचा जर विचार केला तर भाजपमध्ये इनकमिंग जे राजकारणाचं सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते येत आहे. मात्र शिवसेनेत पाहिजे त्या प्रमाणात इनकमिंग नाही आहे, यामुळे शिवसेनेला निश्चित फायदा होतो का हा येणारा काळ ठरणार आहे. मात्र शिवसेनेमध्ये जी इनकमिंग मोजके नेत्यांचे होते भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पदाची लालसा किंवा आमदारकीच्यासाठी येत आहे. यामध्ये दुसरं अजून आहे की स्थानिक मतदार जर बघितलं तर अनेक मतदारांमध्ये शिवसेना भाजप यांचं बोलणी पाहिजे त्या प्रमाणात झालेलं नाही आहे. वरवर जरी म्हणत असले तरी पाहिजे त्या प्रमाणात यांचं समन्वय नाही आहे. कारण जळगाव आणि जर मुक्ताईनगरची जागा जर बघितली तर यामध्ये शिवसेनेने दावा केलेला आहे. एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ, मुक्ताईनगर मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये शिवसेनेने प्रभावीपणे आपला दावा सिद्ध केलेला आहे. खास करून जळगावचा जर विचार जर केला तर जळगाव सध्या विद्यमान आमदार भाजपचे सुरेश भोळे, मात्र यामध्ये सुरेश जैन हे पारंपरिक पद्धतीने निवडून येत आहे. शिवसेनेचे नेते मंत्री राहून चुकले, त्यांनी आता मी निवडणूक लढणार आहे असं स्पष्ट म्हटलं. यामुळे ही ह्या जागेसंदर्भात ही वाद होऊ शकतो. तसंच गिरीश महाजन यांनी म्हटलं की ही विद्यमान जे आमदार आहेत तेच यांना तिकीट दिलं जाईल. यावरून कुठेतरी जाणवतं की शिवसेना भाजपमध्ये पाहिजे तर त्या प्रमाणात जागा वाटपासंदर्भात अजूनही कुठे फायनल झालेलं नाही आहे.
यामुळे येणारी जी निवडणूक जी आहे ही सेना भाजपकडे खास करून लक्ष देणारी असेल. यामध्ये विरोधकांचा जर विचार केला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांना खूप चांगली संधी होती, कारण अनेक प्रश्न जे होते ते सरकारने अजून सोडवले नाहीत, खास करून पीक विम्याचा प्रश्न असेल, तसंच शेतकरी कर्जमुक्तीचा असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, ग्रामीण भागांच्या रस्त्यांचा प्रश्न असेल, हा प्रश्न पाहिजे त्या प्रमाणात सोडू शकले नाहीत. अनेक रोजगाराचा प्रश्न जो आहे, बेरोजगारी अजून मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे हे प्रश्न घेऊन आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेते हे पदयात्रा करून किंवा जनसंघर्ष यात्रा करून करू शकले असते निवडणुकीत तोंडावर. मात्र ती संधी मला वाटतं शिवसेनेने घेतलेली आहे आणि शिवसेनेने आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा इतर पक्षांच्या काढण्या अगोदर ती जनसंवाद आणि जन आशीर्वाद यात्रा काढली, यामुळे त्यांना फायदा होण्याचे संकेत मिळत आहे. नेमकं येणारा काळ जो हा कसा असेल, राजकारणाचा विधानसभा निवडणूक आहेत, आर या पार याची लढाई असेल, आणि यामुळे ही जी निवडणूक असेल ही निश्चितच युवा वोटर पण असेल, आणि सेना आणि भाजप यांचे कोल्ड वार निश्चितच चालू आहे, कारण जागा काही जागा वाटपासंदर्भातला प्रचंड घोळ आहे. तो येणारा काळ नेमकं कशी जागा वाटपा करतात, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांची बी तीच परिस्थिती आहे, नेमकं यामध्ये ते कसं सोडून येतात हा येणारा काळ ठरणार आहे. आणि या संदर्भातलं जर बोलायचं झालं तर मुख्यमंत्री कोण, शिवसेनेचा की भाजपचा, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये हा निश्चित वाद असू शकतो. मात्र सध्या आघाडी मात्र सेना आणि भाजपने घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांमधून वाद निश्चित होते. कदाचित समसमान जागा जर आल्या तर जो जास्त आमदार निवडून आले त्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, मात्र अडीच अडीच वर्ष जरी वाटून घेतले तरीही मुख्यमंत्री दोघं पक्षाचे असतील, सेना भाजपचे, यामुळे कदाचित मानसिक तयारी शिवसेना नेत्यांची असेल, शिवसेनेची असेल, म्हणून आदित्य ठाकरे यांना प्रोजेक्ट केलं जात आहे आणि निवडणूक लढतील हे मात्र आता जवळजवळ निश्चित मानायला काही हरकत नाही. तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, नमस्कार. मुतलाम सुफलाम महाराष्ट्र बनवायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र महाराष्ट्र म्हणून यायला लागेल आणि पूर्ण महाराष्ट्र भगवा करायला लागेल, तर आणि तरच हा महाराष्ट्र पुढे जाईल, तुम्हाला शपथ देतो.